आयपीएल 2024 पाचवा सामना रविवारी 24 मार्च अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना अतिशय रोमांचक होता, ज्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने 6 धावांनी विजय मिळवला. 169 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 9 विकेट्सवर केवळ 162 धावा करता आल्या. संघासाठी प्रभावशाली खेळाडू देवाल डब्रेविस सर्वाधिक 46 धावांची खेळी केली आणि रोहित शर्माने 43 धावांची खेळी केली तर तिलक वर्माने 25 धावा केल्या. गुजरात संघासाठी फिरकुपटुंनी मधल्या फळीत चांगली कामगिरी केली आणि ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. यानंतर सत्यशेवटी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, उमेश यादव आणि आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर मुंबईचा पराभव केला. तिघांनीही 2-2 विकेट घेतल्या तर फिरकीपटूंमध्ये अस्मतुल्ला उमरजाई 2 आणि साई किशोरने 1 बळी घेतला. या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात संघाने 6 विकेट्सवर 168 धावा केल्या. साई सुदर्शनने संघाकडून सर्वाधिक 45 धावा केल्या. याशिवाय गिलने 31 धावा केल्या तर मुंबईकडून जसप्रीत बुमराहने 14 धावात 3 बळी घेतले. जेराल्ड कॉट्जेला 2 आणि पियुष चावलाला 1 यश मिळाले. गुजरात संघाने 31 धावांवर पहिली विकेट गमावली. जसप्रीत बुमराहने रिद्धिमान सहाला 19 वर क्लीन बोल्ड केले. यानंतर 62 धावांवर शुभमन गिलच्या 31 धावांच्या रूपाने संघाने दुसरी विकेट गमावली. पियुष चावलाने त्याला शिकार बनवले. गुजरातने 104 धावांवर उमरजाईच्या 17 रनच्या रूपाने तिसरी विकेट गमावली. यावेळी गुजरात संघासाठी 3 खेळाडूंचे पदार्पण केले. स्पेन्सर जॉन्सन, अस्मतुल्ला उमरजाई आणि उमेश यादव हे 3 खेळाडू होते. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. त्यात गुजरातने विजयासह आपले खाते उघडले तर मुंबईचा पराभव झाला. या सामन्यात हार्दिक पांड्याचा सामना त्याच्या जुन्या संघ गुजरात टायटन्सशी होत होता. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टायटन्सने पदार्पणाच्या हंगामात म्हणजे 2022 विजेतेपद पटकावले होते तर गेल्यावेळी हा संघ उपविजेता होता. मात्र हार्दिकने या हंगामात ट्रेडद्वारे पुन्हा मुंबई संघात प्रवेश केला आहे. रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे गुजरात टायटन्सने कर्णधार पदाचा फार कमी अनुभव असलेल्या हार्दिकच्या जागी शुभमन गिलची कर्णधार पदी नियुक्ती केली आहे. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यात गुजरात टायटन्सला यश मिळाले आणि नेहमीप्रमाणे मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना हारली. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.